तलाठी 2016 जी के प्रश्न प्रश्न क्रमांक 26 अहमदनगर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात स्वातंत्र्य सेनापती बापट यांची जन्मभूमी आहे पारनेर 27वा प्रश्न आंतरराष्ट्रीय ओझोन दिन या दिवशी जगामध्ये साजरा केला जातो 16 सप्टेंबर लिव्हिंग हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहे हिलरी क्विंटन पुढचा प्रश्न पुंग चोलम ही लोककला व नृत्य कोणत्या राज्याची आहे तर मणिपूर पुढचा प्रश्न निब्लिक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे गोल्फ पुढचा प्रश्न नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॅडमिंटन बिंदुसरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे बीड पुढचा प्रश्न राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 44 कोणता आहे श्रीनगर ते कन्याकुमारी पुढचा प्रश्न भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात सुरू झाले उत्तर हैदराबाद 35वा प्रश्न 103वे भारतीय विज्ञान काँग्रेस कोठे पार पडले मैसूर मॅक्सेस पुरस्कार विजेते रजनीकांत आरोळे यांचे गाव व कर्मभूमी कोठे आहे उत्तर जामखेड अर्थर मॅकडोनॉल्ड व तकाकी फाजिता यांना 2015चे नोबेल पारितोषिक कोणत्या विषयातील योगदानाकरिता मिळाले उत्तर भौतिकशास्त्र एअरफोर्स फ्लाइंग कॉलेज ही संस्था कोणत्या शहरात आहे उत्तर जोधपूर पुढचा प्रश्न बाबा अणुसंशोधन संस्थेमार्फत संशोधनात्मक अणुभट्टी अप्सराची स्थापना कोणत्या देशाच्या मदतीने करण्यात आली इंग्लंड पुढचा प्रश्न श्री उदयशंकर हे कलाकार भारतातील कोणत्या नृत्य प्रकाराकरिता प्रसिद्ध आहे उत्तर मणिपुरी पुढचा प्रश्न 1929 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले उत्तर रॅमसे मॅकडोनॉल्ड पुढचा प्रश्न चिकनगुनिया हा रोग डॅश होतो विषाणूंमुळे होतो पुढचा प्रश्न 2004ची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित केली गेली उत्तर अथेन्स पुढचा प्रश्न निगोज अहमदनगर येथील डॅश नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात उत्तर कुकडी पुढचा प्रश्न औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रसिद्ध कोराडी व खापरखेडा ही ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात मोडतात उत्तर नागपूर पुढचा प्रश्न नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे अमिताभ घोष पुढचा प्रश्न नेपाळ भूतान व चीन या 3 देशांच्या सीमा भारतातील राज्य कोणत्या राज्यात भिडले आहे उत्तर सिक्कीम